Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics with me. नेहमीप्रमाणे माझ्यासोबत एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्सचा एक नवीन इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ज्याचं नाव आहे एरिया. या एरियामध्ये आपण याच्या अगोदर 15.1 बघितला, 15.2 मधले सुद्धा काही एक्झाम्पल्स बघितले, पण 15.2 मधले काही इम्पॉर्टंट दोन एक्झाम्पल्स आपले राहिले आहे की जे थोडेसे मोठे आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी येऊ शकतात, तर ते एक्झाम्पल बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असं क्वालिटी एज्युकेशन हे आपल्या DS डिजिटल स्कूलतर्फे तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून, तुमचं सगळं जे शिक्षण आहे, तुम्हाला सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे त्या छानपैकी क्लिअर होऊन तुम्हाला फ्युचरमध्ये सगळ्या परीक्षांसाठी हे सगळे व्हिडिओ उपयोगी पडणार आहे. सो स्टुडंट, दिस इज प्रॅक्टिस सेट 15.2. 15.2 मधलं फर्स्ट आणि सेकंड जे एक्झाम्पल आहे मी फर्स्ट व्हिडिओमध्ये, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. हे आहे आपलं प्रॅक्टिस सेट 15.2 मधलं थर्ड एक्झाम्पल. हे एक्झाम्पल 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी येणार आहे. थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट छानपैकी लक्ष द्यायचं आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, तुम्ही जर अभ्यास करून खूप बोर झाले तर तुम्हाला काही इंटरेस्टिंग बघायचं असेल तर आपला DS डिजिटलचा परत एक चॅनल आहे, DS लर्न विथ फन, हा आपला नवीन चॅनल आहे. या चॅनल वरती तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी, छान छान गोष्टी बघायला मिळणार आहे. काही व्लॉग्स आहेत माझे, ते पण बघायला मिळणार आहे. नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे अभ्यासा व्यतिरिक्त. पण सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यासाठी मी लिंक पण देते, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. सो स्टुडंट, एक्झाम्पल बघा. इफ पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 100 सेंटीमीटर अँड लेंथ इज डायगोनल, हे सगळं दिलेली आहे इन्फॉर्मेशन. पण इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेली नाही. आपण जर डायग्राम काढली तर आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे. मग आपण काय करूया, आपल्याला कशाचं फाइंड करायचं आहे, पेरिमीटर ऑफ रोम्बस. रोम्बस काय आहे तुम्हाला मी अगोदर क्लिअर केलेलं आहे, तर आपण एक रोम्बस ड्रॉ करूया. या पद्धतीने मी एक रोम्बस ड्रॉ केलेला आहे. या रोम्बसला आपण काय करूया, नावं देऊया. ठीक आहे, दिस इज A, B, C अँड D. आणि रोम्बसचं सगळ्यांना माहिती वैशिष्ट्य काय असतं, त्याला डायगोनल्स असतात अँड दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. हा, एकमेकांना पळाय असतात, परपेंडिक्युलर आहे. आणि याचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे जिथे इंटरसेक्ट, त्याला आपण M नाव देऊया. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ही फिगर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करणं सोपं जाणार आहे, म्हणून आपण या पद्धतीने काढून घेऊया. त्यानंतर आपण आता इथे लिहून घेणार आहोत गिव्हन. आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये गिव्हन काय दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे, पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 100 सेंटीमीटर. आपल्याला डायरेक्टली पेरिमीटर दिलेली आहे, पेरिमीटर ऑफ रोम्बस. आता पेरिमीटर ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. पेरिमीटर म्हणजे काय, कुठल्याही आकृतीच्या सगळ्यांची काय करत असतो आपण, बेरीज करत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्क्वेअर दिलेले आहे, स्क्वेअरची पेरिमीटर म्हणजे 4 × साइड. याची याची समजा ही 4 सेंटीमीटर, 4 4 4, मग याची पेरिमीटर किती येणार आहे, 4 × 16, 4 × साइड म्हणजे 4 × 16. किंवा रेक्टॅंगल दिली आहे, रेक्टॅंगलची पेरिमीटर म्हणजे काय, समजा हा 10 आहे, हा 10 आहे, हा 5 आहे, 5 आहे. पेरिमीटर आपण म्हणजे सगळ्यांची बेरीज करत असतो, मग 10 + 10 = 20 + 10 = 30, 30 त्याची पेरिमीटर येणार आहे. मग तुम्हाला ह्या जो रोम्बस दिलेला आहे, या रोम्बसची पेरिमीटर इथे दिलेली आहे, किती तुमची दिलेली आहे पेरिमीटर, 100 सेंटीमीटर ही पेरिमीटर इथे तुम्हाला दिलेली आहे. आणि नंतर काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ 1 डायगोनल. समजा आपण घेऊया फर्स्ट डायगोनल. फर्स्ट डायगोनल म्हणजे कर्ण. मग आता इथे 2 डायगोनल आहे, डायगोनल DB और BD और डायगोनल AC, हे 2 डायगोनल आहे. त्याच्यातल्या एका डायगोनलची समजा आपण घेऊया, हा जो इकडचा डायगोनल आहे हा AC, हा समजा घेऊया आपण 48 सेंटीमीटर. हा पूर्ण डायगोनल जो आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला, समजा 48 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण त्याची जी डायगोनलची लांबी आहे ती या पद्धतीने घेऊया. आणि नंतर आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे फक्त ह्या दोन गोष्टीवरून. या दोन गोष्टीवरून तुम्हाला काय करायचं आहे, क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा. बिलकुल टेन्शन घेऊ नका, फक्त एन्जॉय करा, व्यवस्थित छानपैकी व्हिडिओ नीट नीट परत परत बघा आणि तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. मग आता स्टेप वाईज जाणार आहोत आपण. फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, पहिले आपल्याला त्यांनी पेरिमीटर दिलेली आहे, मग पेरिमीटरसाठी काय करूया, आपण पेरिमीटरचा फॉर्म्युला यूज करूया आणि फाइंड करूया त्याची साईड. पहिले आपल्याला काय करायची, ह्या रोम्बसची साईड फाइंड करायची आहे. सो पेरिमीटर, चला आपण फॉर्म्युला लिहूया पेरिमीटर ऑफ रोम्बसचा. आता कुठ
कुठल्याही पिरमिड मध्ये क्वाड्रिलॅटरल म्हणजे चार बाजू असलेले, फॉर्म्युला काय असणार आहे, ऑब्व्हियसली 4 × साइड हाच फॉर्म्युला असणार आहे. मग आता पेरिमीटर ऑलरेडी दिलेली तुम्हाला 100 दिलेली आहे, ओके. 4 × साइड तुम्हाला माहिती नाहीये, मग साधं सोपं आहे, 100 हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइडला जाईल आणि साईड तुमची किती येणार आहे. मग इथे भाग जर दिला 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20, ओके. सो अशा पद्धतीने तुमची जी साईड आलेली आहे, साईड किती आली आहे इथे, 25 cm. सो स्टुडंट, तुम्हाला सगळ्यांना माहिती रोम्बस म्हणजे समभुज चौकोन, ज्याच्या सगळ्या बाजू काय आहे, भुजा सेम आहेत. मग साईड किती आल्या आहे, 25, म्हणजे ही पण 25 आहे, ही पण 25 आहे, ही पण 25 cm आहे आणि ही पण तुमची 25 cm, म्हणजे इथपर्यंत आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता बघूया आपण पुढचं कॅल्क्युलेशन. ही फर्स्ट स्टेप आय थिंक तुमची सगळ्यांची क्लिअर झाली असेल. आता सेकंड स्टेज मध्ये बघ आपल्याला काय करायचं आहे. सेकंड स्टेज मध्ये लेंथ ए एम, आता ही ए एम आपण फाइंड करणार आहोत. लेंथ ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ए सी. आता बघा, ही पूर्ण जर 48 आहे तर मग ही किती, अर्धी येणार आहे, 48/2 करणार आहे. मग आपण त्या पद्धतीने हाफ ऑफ लेंथ ए सी या पद्धतीने लिहून घेऊया. मग हाफ ऑफ ए सी किती तुमचा 48, म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 and 2 × 4 = 8. सो अशा पद्धतीने आपल्याला लेंथ ए एम सुद्धा मिळालेली आहे. किती आली आपली ती, 24 cm ही आपली मिळालेली आहे आपल्याला लेंथ ए एम. ही सेकंड स्टेज केलेली आहे, म्हणजे हे झालं तुमचं, ही झाली तुमची 24 आणि ही पण झाली, ही किती झाली तुमची 24. अशा पद्धतीने याचं मेजरमेंट पण आपल्याला मिळालेलं आहे. सो स्टुडंट, आता पुढे काय करायचं, मग आता बघा, तुम्ही जर विचार केला तर ही आहे 24, ही पण 24 आहे. मग आता बघा, इथे तुम्ही जर विचार केला तर आपला एक राईट अँगल तयार होतोय, राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे का होतोय तुमचा इथे राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे 90° त्रिकोण तयार होतोय. मग या 90° त्रिकोणामध्ये ही तुमची 25 आहे, ही तुमची 24 आहे. मग आपण पायथागोरसचा थेरम यूज करून या बीएम ची लांबी फाइंड करू शकतो, ओके. बिकॉज आणि त्याला रिझन पण आहे की डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. ही प्रॉपर्टी आपण इथे नक्की लिहायची आहे, ही प्रॉपर्टी सगळ्यांनी कंपल्सरी इथे लिहायची आहे. चला पटकन ही प्रॉपर्टी लिहून घेऊया. अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी आपण पटकन लिहून घेतलेली आहे आणि आता आपल्याला युज करायचं आहे थेरम ऑफ पायथागोरस फॉर दी ट्रायंगल ए एम बी. इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे हा कोण तुमचा 90° आहे, 90° समोरची बाजू काय असते तुमची, हायपोटेनस असते. देअरफोर इन ट्रायंगल ए एम बी बाय युझिंग थिअरम ऑफ पायथागोरस, पायथागोरसचं थेरम वापरणार आहोत. मग काय होणार आहे, पायथागोरसचं थेरम वापरल्यानंतर ए बी स्क्वेअर आपल्याला फाइंड काय करायचं, बी एम स्क्वेअर. सो आपला कर्ण आहे इथे, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर लेंथ, ओके. याचं काय करायचं आपल्याला इथे फाइंड करायचंय. मग ए बी माहिती तुमची किती आहे, 25² एमची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 24² आणि बी एमची आपल्याला काय करायची इथे फाइंड करायची आहे. मग आता 25² आलेला आहे तुमचा इथे 625, आणि 24² सगळ्यांना माहिती आहे किती आहे, 576 आहे आणि बी एम स्क्वेअर. आता हे बेसिक तुम्हाला हे स्क्वेअर माहिती पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हा इकडे प्लस आहे, इकडे जाताना फक्त मायनस करणार आहोत, इज इक्वल टू बी एम स्क्वेअर, ओके. मग आता 625 मधून 576 जर मायनस केले तर किती येणार आहे बाळांनो, इट इज 49 इज इक्वल टू बी एम स्क्वेअर. आता दोन्ही बाजूंचं काय घेणार आहे आपण, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 49 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 49 इज द स्क्वेअर रूट ऑफ 7. सो तुम्हाला इथे बी एम ची पण व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीने इथे मिळालेली आहे. मग बी एम ची व्हॅल्यू किती आली आहे इथे, 7 cm. मग साधी गोष्ट आहे, हा जर 7 cm आहे तर हा पण किती असणार आहे तुमचा, 7, म्हणजे बीडी ची व्हॅल्यू, डायगोनल बीडी किती मिळाला तुम्हाला, 14 cm. डायगोनल बीडी किती मिळाला इथे, 14 cm.
आता बीएम जर आपल्याला मिळालेलं आहे, बीएम इज इक्वल टू 7 और बीएम इज इक्वल टू हाफ ऑफ बीडी जर आपण केलं तर बीएम तुम्हाला 7 मिळालेलं आहे, सो हाफ ऑफ बीडी, मग बीडी तुम्हाला मिळणार आहे 7 × 2, सो इट इज 14 सेंटीमीटर. 14 सेंटीमीटर आलेलं आहे तुमचं बीडीचं मेजरमेंट अशा पद्धतीने. ठीक आहे, अजून थोडंसं पुढे फक्त आता आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल राहिलेला आहे, तो आपण आता पुढचे मी ही थोडंसं रफ करते, नंतर तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. मी इकडचा पार्ट आता थोडासा रफ करते. पहिले मी या एक्झाम्पलमध्ये काय केलं, पहिले गिव्हन लिहून घेतलं, पेरिमीटरवरून साईड पहिले फाईंड केली. साईड फाईंड केल्यानंतर मी काय केलेलं आहे, जो एएम आहे तो 24 सेंटीमीटर, हा 48 आहे टोटल, मग हा 24 हा 24 फाईंड केला. त्याच्यानंतर इथे काय केलं, याची साईड फाईंड करायची होती म्हणून मी इथे पायथागोरसचं थेरम वापरलं. थेरम वापरून याची व्हॅल्यू जी आहे ती 7 सेंटीमीटर, या 25 स्क्वेअर मधून 24 स्क्वेअर मायनस केला आणि इथे 7 सेंटीमीटर. मग हा 7 आला तर हा पण 7 आला, म्हणून बीडीचं माप आलेलं आहे तुमचं 14 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला दोन्ही डायगोनल मिळाले, पहिला डायगोनल 48 ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा डायगोनल आपण फाइंड केलाय तो आलेला आहे 14 सेंटीमीटर. आता आपल्याला फक्त काय करायचंय, एरिया फाइंड करायचाय क्वाड्रिलॅटरलचा. लेट्स सी स्टुडंट, सो फायनली आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉट इज द एरिया ऑफ रोम्बस. आता एरिया ऑफ रोम्बस आपण लिहिणार आहोत फॉर्म्युला. ही पाचवी स्टेप आहे, एरिया ऑफ रोम्बस. ऑल ऑफ यू नो द फॉर्म्युला, चला पटापट फॉर्म्युला लिहून घेऊया. सो दिस इज आवर फॉर्म्युला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अगोदर फॉर्म्युला मी क्लिअर केलेला आहे, 1/2 × प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ डायगोनल. मग पहिला डायगोनल किती आहे 48, दुसरा किती आलेला आपला 14 सेंटीमीटर, त्याची काय करणार आहे फक्त प्रोडक्ट. मग आता ह्या 2 ने ह्या 14 ला भाग देऊ शकतो, 2 × 1 = 2, 2 × 7 = 14 आलेलं आहे. मग राहिलं काय तुमचं 48 × 7, आणि याचं जर याला जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर याचं कॅल्क्युलेशन येणार आहे 7 × 8 = 56 + 5 = 7 × 4 = 28 = 29 = 30 = 31 = 32 = 33 = 36. हे आपलं आलेलं आहे कॅल्क्युलेशन. मग आता एरिया फाइंड करतो म्हणजे आपण त्याला युनिट देणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. सो आपला एरिया ऑफ रोम्बस आलेला आहे व्हॉट इज 336 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टेप वाईज जर एक्झाम्पल सॉल्व केलं तर तुम्हाला मिळणार आहे ते याचे एकूण 4 मार्क्स. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये पेरिमीटर वरून साईड फाइंड करा, त्याच्यानंतर एएम फाइंड करा, त्याच्यानंतर तुम्ही बीएम ची जे पायथागोरसचं थेरम यूज करून बीएम ची जी किती व्हॅल्यू आहे ती फाइंड करा, मग त्याच्यावरून डायगोनल फाइंड केला आणि डायगोनल दोन्ही मिळाल्यानंतर मग आपण फाइंड केलं अशा पद्धतीने द एरिया ऑफ रोम्बस बाय युझिंग दिस फॉर्म्युला. सो आय थिंक हे एक्झाम्पल तुमचं क्लिअर झालं असेल. चला बघू, लाईक करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, कारण मला खूप मोटिवेशन मिळतं. सो बाय बाय स्टुडंट्स.